स्वागत आहे तुमचं सुनंदाज मालवणी किचन मध्ये। चला तर मग आज आई काय बनवते ते पाहूया। आज आपण दही वडा बनवूया। त्याच्यासाठी मी ही एक कप उडदाची डाळ घेतली आहे, पाव कप मुगाची डाळ घेतली आहे। त्या दोन्ही डाळी मी 6 तास भिजून घेतल्या आहे। चिंचगुळाची चटणी घेतली आहे, 2 मिरच्याने आलं घेतलं आहे। गार्निशिंग साठी शेव घेतली आहे, भाजलेल्या जिऱ्याची पावडर घेतली आहे, धन्याची पावडर घेतली आहे, मिरची पावडर घेतली आहे, कोथिंबीर घेतली आहे, चवीनुसार मीठ घेतलं आहे, 4 चमचे साखर घेतली आहे, 1 लिटर दही घेतलं आहे आणि तळण्यासाठी तेल घेतलंय। ही डाळ मी मुगाची डाळ आणि उडदाची डाळ मी वाटून घेतली आहे। त्याच्यात चवीनुसार मीठ घालते। मीठ घालून चांगलं असं हे 3-4 मिनिटं हाताने फेटून घ्यायचं आहे। वाटताना मी 2-3 टेबलस्पून पाणी घालून वाटून घेतलंय। अगदी चमच्यानेच पाणी घालायचं। हे असं फेटून घेतलं मी। आता हे मी तेल गरम करत ठेवलंय आणि एका बाजूला मी कोमट पाणी घेतलंय। आता वडे तळून मी ह्या कोमट पाण्यात टाकणार आहे। त्याच्यात 1 चमचा मी मीठ घालून घेते आणि ह्या कोमट पाण्यात मी तळलेले वडे टाकणार आहे। आणि हे हाताला लावायला पाणी घेतलंय। हे पाणी लावल्यावर पीठ हाताला चिकटणार नाही। असं घेणार आणि असं तेलात सोडणार। प्रत्येक वेळी पाण्यात हात बुडवणार आणि असं तेलात सोडणार। हे बघा असे मी सोडून घेते। हे बघा वडा सोडल्या बरोबर असा तेलातून वर पटकन यायला पाहिजे। हा बघा आता कसे तेलावर तरंगताय। असं तरंगायला पाहिजे म्हणजे पीठ आपलं चांगलं झालं असं समजायचं। हे आता मी सोनेरी रंगावर चांगले तळून घेणार आहे। हे बघा तेलावर तरंगायला लागले सगळे। मध्यम गॅसवर हे सोनेरी रंगावर तळून घेतले असे व्हायला पाहिजे। हे बघा हे साधारण हे बुडबुडे थोडे कमी झाले ना की काढायचे आपण। तेलाचे बुडबुडे येत असतात ते मध्यम आचेवर मी घेतले। आता हे तेल निथळवून मी त्या पाण्यात टाकणार कोमट पाण्यात। हे बघा असे टाकणार मी या पाण्यात। हे आता परत घालून दाखवते। हात सांभाळून तेलात सोडायचे असे अलगद। मध्यम गॅसवर एकदम चांगल्या प्रकारे तळतात म्हणून मध्यम गॅसच ठेवायचा।
नाहीतर आतमध्ये कच्चे राहणार आणि वरून सोनेरी रंग येणार। हे बघा, हे पीठ वाटून घेतल्याबरोबर जास्तीत जास्त लवकर तळायचं, नाहीतर तेल जास्त शोषून घेतात। हे बघा, असे तळून घ्यायचे सोनेरी रंगावर, आणि तेलात सोडताना जर खाली गेले तर पीठ व्यवस्थित झालं नाही असं समजायचं, आणि तेलातून काढल्यावर या पाण्यात टाकताना पण असे वर तरंगायला पाहिजे, नाही तरंगले आणि खाली गेले ना तर आतून कच्चे आहेत असं समजायचं। तर मग तुम्ही असं जर झालं तर 2-3 मिनिटं अजून पीठ हे फेटून घ्यायचं, असं 2-3 मिनिटं अजून फेटून घ्या। मग बरोबर असे हलके येऊन, हे बघा असे हलके होणार आणि वरती तरंगणार। असे पाण्यावर तरंगायला पाहिजे। हे आता पूर्ण बुडबुडे थांबले आहेत, आता मी काढते। आणि वाटताना पाणी 1-2 चमचे जास्त झालं तरी चालेल, त्याचा काय फरक पडत नाही। पण मी अगदी सुक सुक वाटायला बघितलं ना तर मिक्सरवर त्याचा परिणाम होऊ शकतो। जरा सैलसर, एकदम सैल करायचं नाही, थोडस सैलसर झालं तरी चालतं, काही फरक पडत नाही। हे आता मी पाण्यात टाकून ठेवलेले ना, त्याला 1 तास जवळजवळ झालाय। असे पाण्यातून काढायचे, दोन हातावर धरायचे आणि असं पाणी गाळून घ्यायचं। असं पाणी गाळून घ्यायचं, हे बघा असे निथळवून असे प्लेटमध्ये काढून घ्यायचे। आता हे दही घेतलंय मी, ते असं घुसळून घ्यायचं दही चांगलं। त्याच्यात मी हे आलं आणि मिरची दाखवलेली ती अशी मिक्सरवर बारीक करून घेतली आहे, ती घालणार आहे। साखर दाखवलेली ती घालणार, ही साखर मी पण मिक्सरवर बारीक वाटून घेतली आहे, ती घालणार आहे। चवीनुसार घालायची। आणि थोडस चवीसाठी मीठ घालणार आहे मी। मिक्स करून घेणार आहे। असं चांगलं दही एकजीव करून घेणार। आता हे वडे काढून घेतले आहे, त्याच्यावर दही घालूया। ही चिंचगुळाची चटणी घालूया। ही धना पावडर घेतलेली ती पसरवते। भाजलेल्या जिऱ्याची पावडर, शेव बारीक, मिरची पावडर, कोथिंबीर। हे बघा, दही वडे तयार आहे। असे माझ्या पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल
तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.